नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो आहे होम क्लिनिंगवरती प्रत्येक गृहिणीला होम क्लीन ठेवायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्येच एक पार्ट येतो ते घराला जर खू खूप साऱ्या खिडक्या असतील विंडोज तर त्या क्लिनिंग करण्याचं तर माझ्या घरालाही खूप साऱ्या विंडोज आहे आणि त्या क्लिनिंग करण्यासाठी मला एका दिवसामधला ए एक तास म्हणजे मी पंधरा दिवसांतून त्या क्लीन करत असते तर एक तास मला त्यासाठी नक्की द्यावा लागतो आणि बाहेरून पण खूप प्रमाणामध्ये धूळ येते त्याच्यामुळे त्या खूप खराब होतात तर मी कशा प्रकारे क्लीन करते हे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्सही देणार आहे की ज्याच्यामुळे ह्या खिडक्या पंधरा दिवस जास्त खराब होत नाहीत आणि क्लीन केल्यानंतर पण खूप सुंदर असं स्वच्छ वाटतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तिथे घेतलेले आहेत मी विंडोज क्लीन करायला कृष्णजी लुडबुडाही आहे मते तर खिडक्या क्लीन करताना मी पंधरा दिवसांतून खिडक्या क्लीन करते तर पंधरा दिवसांतून करते म्हणून मी डिरेक्टली पाण्याने क्लीन करते तर पहिल्यांदा मी झाडू मारून घेते तिथे कडेला कारण तिथे थोडंसं जाळं तयार झालेलं असतं आणि बाहेरच्या साईडने रस्ता आहे त्याच्यामुळे खूप प्रमाणामध्ये धूळ येते बाहेरचे जे ग्रील आहे त्याच्यावरतीही पाणी मारावं लागतं कारण त्याच्यावरतीही खूप प्रमाणामध्ये धूळ साचलेली असते तर ते खिडकी उघडली की सगळी धूळ अशी अंगावर आल्यासारखं होतं तर ते बरं नाही वाटत त्याच्यामुळे मी त्याच्यावरती पंधरा दिवसांमधून पाणी मारून घेते आणि मग विंडोजला पण बाहेरच्या साईडने खूप प्रमाणामध्ये धूळ असते त्याचप्रमाणे मध्ये मध्ये कधी पाऊस तर कधी काय काय असं चालू असतं त्याच्यामुळेही खूप प्रमाणामध्ये धूळ असते त्याच्यामुळे ते पाणी टाकूनच साफ केलेलं बरं पडतं पाणी टाकून साफ केलं की त्याच्यानंतर मी एक कपडा घेते ओल्या कपड्याने ते पुसून काढते नंतर सगळ्यात शेवटी खिडक्या थोड्याशा सुकून द्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपला जो पेपर असतो पे, रेग्युलर पेपर जो घरामध्ये येतो त्या पेपरने मग मी पुसून काढते त्याच्यामुळे खूप छान अशा क्लीन खिडक्या निघतात मोस्ट ऑफ दी काच पुसायला तुम्ही पण हे यूज करत असाल पे रद्दीचा जो पेपर असतो तो त्याच्यामुळे खूप छान अशा काचा निघतात खिडकी तो खिडकी दुचाने मी आतमधून पण थोडंसं पाणी टाकते परंतु ते बाहेर येणार नाही याचा खाली येणार नाही याचा विचार करून थोडंसं आणि त्याच्यानंतर ते, ते व्यवस्थित असं कपड्याने पुसून घेते म्हणजे पाणी खाली सांडलं जात नाही आणि खिडक्या एकदम स्वच्छ निघतात कारण क्रिस्पी नेहमी खिडकीमध्ये खेळत असते तिथेच तिचे हात लागत असतात आणि ती कधी कधी दी तोंड लावून पण बसते त्याच्यामुळे खिडक्या खूप चांगल्या प्रमाणामध्ये क्लीन कराव्या लागतात मला घरामध्ये त्याचप्रमाणे सर्वच घर मला क्लीनच ठेवावं लागतं कृष्वीमुळे कारण तिथे खेळण्या सगळं दुनियाभरचं चालूच असतं इकडे तिकडे आणि तसं पण प्रत्येक गृहिणीला स्वतःचं घर स्वच्छ ठेवायला आवडतं त्याचप्रमाणे मीही आता शिकली आहे जेव्हापासून घरी राहायला लागली तेव्हापासून की घर क्लीन कसं ठेवायचं ते नाहीतर एवढं पहिलं लक्ष दिलं नाही जायचं कारण घरामध्ये कधी नसायची म्हणून तर आता खूप प्रमाणामध्ये रेग्युलर फरची पुसणं पण होतं सगळ्या गोष्टी होतात खालचा जो खिडकीचा जो आतला पार्ट आहे जिथे हे फरची टाईपमध्ये लावलेला आहे तो पार्टी मी रोज पुसून घेते त्याच्यामुळे खूप खराब नसतो परंतु या खिडक्या मला दर पंधरा दिवसाला पुसाव्याच लागतात धुवाव्या लागतात आणि धुणं का प्रेफर करते की आमच्या खाली म्हणजे मी फर्स्ट फ्लोअरला राहते तर खाली कुणी नसतं त्याच्यामुळे कुणाच्या कुण खिडकीवरती वगैरे पाणी पडण्याची भीती नसते आणि तशा धुतल्या की एकदम स्वच्छ निघतात म्हणून तेच प्रेफर केलेलं बरं तर आता ही आहे बेडरूमची सेकंड विंडो ही मी त्याचप्रमाणे पुसून काढणं धुवून काढणार आहे आणि खिडक्यांच्या ज्या कडा असतात ज्याच्यामध्ये आपल्या खिडक्या पॅक होतात बसतात तिथेही मी व्यवस्थित पाणी टाकून धुवून घेते कारण तिथे आतमध्ये पण खूप प्रमाणामध्ये अशी धूळ गेलेली असते तर तेही पाणी टाकलं की ती सर्व धूळ निघून जाते आम्ही एकदम रस्त्याच्या कडेलाच राहतो त्याच्यामुळे गाड्यांची येता चालू असते आणि त्याच्यामुळे खरं तर खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ येते आणि त्याच्यामुळे ह्या खिडक्या पंधरा दिवसाला धुवाव्याच लागतात इकडल्या बेडरूमच्या ज्या खिडक्या आहेत त्यांच्यामध्ये असा हात घालायला खूप जास्त स्पेस नाही ता जा जा आहे एक, आ, है। तर खूप छोटा असा ग्लास घेऊन आतमधून हात टाकून टाकून त्या धुवाव्या लागतात बाकी ज्या ज्या विंडोज आहे त्याला बाहेरच्या साईडने ग्रिल आहे पण मध्ये एक खूप मोठे असं अर्धा फूटपेक्षा पण जास्त अशी जागा आहे तर तिथे डिरेक्टली बसून आपण पाणी टाकू शकतो या खिडक्यांना तसं नाही आहे एकदम छोटीशी जागा आहे त्याच्यामधून हात घालून घालून त्या हे कराव्या लागतात आता ही विंडोज होत आली माझी क्लीन तर पाहायचा जो स्पेस आहे त्याचा त्यालाही व्यवस्थित पुसून घेतलं घेते मी म्हणजे पूर्णतः क्लीन होऊन जातं आणि खिडकीमध्ये कसं क्रिशवीचे खेळणी वगैरे पण ठेवली जातात ह्या दोन विंडोजमध्ये त्याच्यामुळे त्या नेहमी क्लीन ठेवाव्या लागतात कारण खेळण्यांना पण धूळ लागते जर तिथे धूळ असली तर आता हे आहे माझी किचनची खिडकी या खिडक्यांमध्ये मी पाणी टाकून काल परवत धुतलेलं कारण किचनच्या खिडक्या खूप प्रमाणामध्ये खराब होत राहतात त्याच्यामुळे त्यांना पंधरा दिवसांच्या हे अगोदर धुवून काढावं लागतं तर यांना आता मी वरचेवरच हात मारत आहे जास्त किचनच्या खिडक्यांमध्ये वे जास्त वेळा पुसलं जातं त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे त्यांना ही जीच किचनच्या समोरच गॅसच्या समोर जी खिडकी आहे तिच्यावरती कधी कधी तेल वगैरे उडत असतं त्याच्यामुळे ही खूप खराब होत असते ती तर मला असं बोललं पाहिजे की दोन चार दिवसाला धुवावीच लागते आणि ते संध्याकाळी सकाळी किचन साफ करताना थोडं थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित धुते मी रेग्युलरच धुते त्याच्यामुळे इकडल्या खिडकीचा जास्त त्रास होत नाही परंतु जे पण किचनमध्ये खिडक्या असतील किचनच्या समोर खूप जणांच्या असतातच तर त्या खिडक्या आपण डेलीच पुसल्या पाहिजे म्हणजे स्वच्छ वाटतं एकदम आणि त्याच्यावरती काय कधी कधी का कसं होतं की आपण पुसायचा कंटाळा करत गेलो तर थरावर थर असे थरा साचत सा जातात आणि ते तेलाचे तेलकट डाग असतात तर ते निघत नाही खूप खराब होऊन जातं मग आणि मग नंतर काही दिवसानंतर खूप त्रास होतो ते क्लीन करण्याचा त्याच्यापेक्षा मी डेलीच त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून पुसून वगैरे घेते म्हणजे त्याचं टेन्शन येत नाही इकडे आहे मी माझी गॅलरी तर गॅलरीला पूर्ण काचेचा असा मोठा डोअर आहे तर त्या डोअरला खूप खराब होत असतो तर सकाळीच मी गॅलरी धुतली होती तर त्याच्यावरती बाहेरून पाणी टाकलं होतं परंतु माझी एक चूक झाली की मी तेव्हा ते पुसून नाही घेतलं तर त्या पाण्याचे डाग तसेच राहिले होते म्हणून आता मी कोलिंग टाकून पेपरने हे क्लीन करत आहे आणि हा डोअरही मला नेहमी कंटिन्युअसली क्लीन करावा लागतो अगदी पंधरा दिवसांच्याही अगोदर कारण हा हॉलचा मेन डोअर आहे डोअर आहे तर मग तिथे पण खूप पाहुणे वगैरे कोणी आलं की ते बरं नाही वाटत खराब दिसलं तर म्हणून मी हा डोअर नेहमी क्लीन करत असते त्याला कोलीन मारून आणि आपला जो रद्दीतला पेपर असतो त्या पेपरने पुसून घेतलं की तो क्लीन होऊन जातो त्याचं इतकंही काही टेन्शन नसतं आणि आता मी टी व्ही क्लीन करणार आहे बाकी माझे विंडोज वगैरे सर्व क्लीन करून झालेले आहेत वि टी व्हीवरती पण थोडीशी धूळ धूळ नव्हती साचलेली तसा तो दोन चार दिवसातून मी साफ करत असते परंतु इकडे मी कोलिंग घेतलेलंच याच्यासाठी तर म्हटलं चला टी व्ही पण क्लीन करूया म्हणजे कसं छान दिसतं सगळं क्लीन केल्यानंतर आणि टी व्ही क्लिन करताना एकदम व्यवस्थितपणे करावा लागतो पडण्याची पण एक तर भीती असते तो खूप मला भीती वाटते तो हालत असतो म्हणून माझे मिस्टर बोलतात की काय तो पडत नाही तिथून परंतु मला भीती वाटते म्हणून मी जरा व्यवस्थित आणि पेपर एकदम सरळ पकडून व्यवस्थितपणे त्याच्यावरती पुसते त्याच्यानंतर तरीही त्याच्यावरती थोडेसे डाग दिसले तर प्लेन हाताने बोट फिरवलं तरी पण ते निघून जातात तर अशा प्रकारे माझ्या सर्व विंडोज आणि घरातील टी व्ही क्लिंक करून झालेला आहे तुम्ही असंच करता का असं करत नसाल तर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून जरूर कळवा कर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर तेही देत जरा म्हणजे मला माझ्या व्हिडिओजमध्ये सुधारणा करता येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे